हॅलो हॅलो चिक चला दोन्ही संघाचे बारावे खेळाडू यांना मी विनंती करतोय की कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही संघाचे बारावा खेळाडू तर मॅचला स्टार्ट होताना आपण पाहू शकाल एका साईडला कासर वडवली 40+ मास्टर्स आणि त्यांच्या जोडीला नवघर हे मास्टर्स आपल्या पाळ मिळते. पहिल्याच बॉल गोंदची मार्क वरती बॉल ला पाठवलाय बॉट लाईन च्या बाहेर पंचांचा सिग्नल षटकार सारंग. तर पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहायला मिळालं आक्रमण फक्त आक्रमणच पाहायला मिळाला. पहिल्याच चेंडूवरती बॉलला धावून दिलं मात्र ऑन साईडच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकार करता सहा रन्स स्कोरवर धावसंख्या पाहिली तर सहा. पहिल्या चेंडूचा खेळ ते समाप्ती आलाय कासर वडवली आपल्या पाहायला मिळते. संघ खेळत असताना खूपच चांगल्या प्रकारचा खेळ दर्शवत असताना पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि फक्त आपल्याला पाहायला मिळते आक्रमणच दर्शवत असताना. दुपारचं हे सत्र आपण पाहू शकतायत जे महाराष्ट्र मित्रमंडळ भाताने 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. पुढच्या एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती यावेळेस थोडस सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र निर्धावच्या स्वरूपाने आताला गेला. गोलंदाज मात्र कमबॅक करतायत कमबॅक केली जाते इथे. पहिला बॉलवर मात्र षटकार ठोठावला त्यानंतर मात्र कमबॅक करण्याची गरज होती आणि तेच मात्र दर्शवत असताना गोलंदाज दिलीप आपल्याला पाहायला मिळते. रमण्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर आता मात्र सफलून खेळण्याचा प्रयत्न होता. नंतर आपल्या पाहायला डॉट चेंडू पुढची एकदा आपल्या षटकाचा पुढचा बॉल गोलंदाज दिलीप यावेळेस स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॉल चला या रनआउटची संधी आणि ती मात्र दवडली जाते. विकेटचा पतंग खेळाडू गंभीरच्या असेल रनआउटच्या स्वरूपाने आले विकेट. तर पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर मात्र डॉट आता मात्र आपण पाहू शकताय. तर रनआउटच्या स्वरूपाने बॅक टू द डगआउट मिस्टर रमण आपल्याला पाहायला मिळतंय. थोडस धाव घेण्याच्या मोहामध्ये होते परंतु ती धाव मात्र अर्जित केली गेले नाहीये. रनआउटच्या स्वरूपाने बॅक टू द डगआउट हताश निराश आपल्या खेळीवरती. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक करून दाखवते गोलंदाज दिलीप आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला कासार वडवली ए आणि त्यांच्या जोडीला नवघर ए आपले पाहू शकतायत. तर मॅच ही लढत खूपच चांगल्या रीतीने आपण पाहू शकतायत. या आयोजन नियोजन स्पर्धेच्या माध्यमातून सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कशी असावी याचं मुख्य उदाहरण देत आहे. पुढची एकदा यावेळेस ऑन साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल चालला शरीराचा वेध घेऊन बॉल चालला लॉंग स्टॉप रिझनला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जाईपर्यंत थ्रो येईपर्यंत आपण पाहू शकतायत. दोन धावा अर्जित केल्या जात आहेत. दोन धावे समाधान व्यक्त करतील. साडेच वाईट व्हावं लागेल दोन धावांवरती. धावांची गती ऑन दी बोर्ड म्हणजे दोन पुढे सरसाऊन ऍड होते ती मात्र 8 या आकड्यावरती. फर्स्ट इनिंग मात्र आपण पाहू शकतायत तर चालत असताना एका साईडला कासर वडवली ए आणि त्यांच्या जोडीला नवघर ए अशी लढत. पुण्याची एक 10 गोलंदाज दिलीप पल्वी षटकाची पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहू शकतात चुकी करतायत. पाहता पाहता एक धाव कशी रोखू शकत नाहीत. एक धावेने धावसंख्या 22 स्वरूपाने त्यांचा दर्शवतायत की 22 स्वरूपाने ही मात्र धाव आणि एक्स्ट्रा ऍड होऊन 9 धावेवरती पोहोचली जाते. सुंदर कमालीचं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून लाभले गेले. अनेक प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जुळले गेले त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत वेलकम. ऑन साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत परंतु दोघांना मात्र भेट करून बॉल चालला सीमा पार पंचांचा सिग्नल चौका 4. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या ऑन दी बोर्ड ती म्हणजे 13 या आकड्यावरती. सुंदर कमालची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दर्शवतात. कासार वडवली ए हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय की चांगल्या रीतीने फलंदाजी करतायत. 13 धावा ऑन दी बोर्ड आपल्या पहिल्या षटकाच्या अखेरीस. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये मात्र 13 धावा कुठून काढलेत.
खूप चांगलं आयोजन नियोजन स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या पाहायला मिळतंय. लाईव्ह टेलिकास्ट केलं जातोय एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. जे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्व प्रेक्षक वर्ग जर पाहिले तर कोणी झाडाचा आसरा घेत आहेत तर कोणी प्रेक्षक वर्गांचा आसरा घेत आहेत, परंतु मॅचमध्ये पाहता येत ही मात्र मोठी गोष्ट. न्यू बॉलर गोलंदाजी मार्गवरती आपल्या पाहायला मिळत आहेत. किरण गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. किरण आपल्या षटकातील पहिलाच बॉलर. राईट आर्म वरती विकेटचा मारा करेल. अशा प्रकारे गोलंदाजी करीत सर्वांच्या नजरा. यावेळी सुंदर अप्रतिम लेग ऑफ कटरचा मारा केला जातोय. खूपच चांगल्या रीतीने मात्र गोलंदाजी करतायत. बॉलला ऑफसाईडच्या दिशेने पिच करून मात्र स्विंग देत आहेत आणि स्विंग दिल्यानंतर मात्र मिलेली उचली आणि तीच मात्र प्राप्त होत असताना सुप्त गोलंदाजीचा प्रयत्न करून पुढील चेक दाबल्या षटकात पुढचा बॉल ऑनसाईडच्या दिशेने टॅप केला जातो. बॉल चाललाय स्क्वेअर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्रक्ष पुढे सरसावतात. एकदा नक्कीच पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न पाहता पाहता दोन्ही गाड्या एकाच रोलावर आणि तेच अपघात. विकेटचा पतंग रनआउटच्या स्वरूपाने back to the dugout. धन्यवाडीचे धन्यवाद. वेलकम बॅक. एक महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. बाद होत असताना तंबूत मात्र परत असताना आपल्या केवळ हताश निराश असून चालणार नाही आहे, कारण इथून मात्र जिंकतील तर मात्र पुढच्या मॅचेसमध्ये तुम्ही चांगली खेळी दर्शवू शकता, परंतु इथून मात्र जिंकावं लागेल. 14 धाव ऑन दी बोर्ड. 1.2 चेंडूचा खेळ समाप्ती आलाय. किरण यांच्या षटकावर पाहिलं तर पहिला 2 बॉलचा खेळ समाप्ती झाला आहे. गोलंदाज दिल्ली किरण आपल्या पाहण्यामध्ये चांगली गोलंदाजी प्रत्यक्षरण करत असताना पहिल्याच इनिंगमध्ये 14 धाव मात्र आपण पाहू शकताय. तर 2 विकेट गमावल्या. टीम कासारवडवली ए हे संघाने त्यांच्या जोडीला नवघर ए लढत आपल्या पाहायला मिळते. 2023 गणगती 16 क्रिकेटचा महासंग्राम 40+ क्रिकेट स्पर्धा आपल्या पाहायला मिळतंय. भाताणीच्या मैदानामध्ये आलेले सर्व क्रिकेट प्रेमिकांचे हार्दिक स्वागत. जे महाराष्ट्र मित्र मंडळ भाताने आयोजित 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा, परंतु यंगस्टर्सला लाजवेल अशी ही स्पर्धा 40+ क्रिकेट स्पर्धा आपण पाहायला मिळते. पुणे एकदा गोलंदाज किरण आपल्या षटकात पुढचा बॉल. यावेळेस फुलटस बॉल होता. फुलटस बॉलला कन्वर्ट करण्याच्या चक्करात बॉल जाईल, परंतु आपण पाहू शकता अफलातून क्षेत्ररक्षण मैदानात होत आहे. एका हाताने मात्र चेंडूला अडवलं जात आहे. त्याचंच प्रत्यक्षरण आपण पाहू शकता. एक धावी कन्वर्ट केली जाते. आपल्या टीमसाठी जवळ जर मी विचार केला तर 5 धावा अडवल्या जात आहेत. गुड फिल्डिंग म्हणावे लागेल. नवगर एसिंगामार्फत आपले 100% देत आहेत फिल्डिंग वरती. पुढील चेक गोलंदाज यावेळेस हलकेशा हाताने खेळून काढलं जात आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक दिलीप सरसावते. फिल्डिंग होईपर्यंत एकदा तर नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्याचा प्रयत्न तर नाही आहे. एखादा साडे वाईट समाधानी व्यक्त करावं लागेल. धावांची गती ऑन दी बोर्ड ती म्हणजेच 16 या कडावरी. या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ समाप्ती होईल. पुढील चेक गोलंदाज यावेळेस आडव्या पट्ट्याचा मारा करण्याचा प्रयत्न अपील केली जाते पंचांकडे, पण परंतु आपण पाहू शकता एक अपील मात्र फेटाळून लावली जाते. त्याचे प्रत्येकाला आपण पाहू शकता येत. सुंदर गोलंदाजी प्रत्येकाला डॉट बॉलचा समाप्ती आपण पाहू शकताय. 1.5 चेंडूचा खेळ समाप्ती झाला आहे. 16 धावा ऑन दी बोर्ड. 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेशाची जर वैयक्तिक खेळी जर पाहिली ना तर 2 बॉलमध्ये 5 धावा त्यांनी बनवलेत. राजूची जर विचार केला तर 2 बॉलमध्ये 1 धाव बनवलेत. ऑन साईडच्या दिशेने बिगिन करण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक 2 आहेत. फिल्डिंग होईपर्यंत एकदा तो नक्कीच पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावांत अर्जित केला जातील. कुठून बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू मार्फत धावांची गती ऑन दी बोर्ड ती म्हणजे जाऊन पोहोचते 18 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ ते समाप्त आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर 18 धावसंख्येवर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तरी कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लविजय मैदानाच्या Thank you.
धन्यवाद धन्यवाद, वेलकम बॅक. धावसंख्या पाहिली तर बोर्डवर 18 या धावसंख्या, 2 षटकांचा खेळ ते समाप्त केला आहे. अजून विचार केला तर 2 षटक बाकी आहेत, कशा प्रकारचे असतील हे पाहण्याला एक असेल. पुण्याची एकदा गोलंदा अपेक्षितकडे पुढचा बॉल, त्यावेळेस ऑन साईडला बिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला मस्तकावर दस्तक देत बॉल चाललाय सीमा पार, पंचांचा सिग्नल, षटकार 6. धन्यवाद. तर पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण फक्त आणि फक्त पाहायला मिळाला नितीनच्या गोलंदाजीवरती. बॉलला बिरकावलं, फुलटस बॉल होता, त्याला मात्र विकेट खेळत होते, त्यांनी बॉलला पाठवला होता, मात्र बॉर्डर लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षक जरूर होते परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सीमा पार गेला. यावेळेस पुण्याची एकदा, यावेळेस आर्यभट्टाचा मारा करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहू शकतात की आर्यभट्टाचा मारा करतायत परंतु जर हा बॉल स्ट्रेट ऑन द ग्राउंड केला असता तर बॉल नक्कीच बाहेर पाहायला मिळाला असता, परंतु तसं होत नाहीये क्रिकेटमध्ये. जर त्याला थारा नाही येईल 24 धावा ऑन दी बोर्ड. पुण्याची एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल, त्यावेळेस फुलटस बॉल होता, बिरकावण्याचा प्रयत्न, पाहता पाहता बॉल जाईल. पुण्याची एकदा तिथं षटोत्तराला बॉलला फेकून दिलाय मिड ऑफच्या डोक्यावरून, षटकार 7. आणि एक पारितोषिक सुद्धा आहे कमला, आदरणीय सन्माननीय कमलावरची सायरे यांच्याकडनं. 1 षटकामध्ये तुम्ही 3 षटकार मारताय तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या षटकामध्ये सिक्स येईल का? यावेळेस सुंदर डिलिव्हरी, यावेळेस मात्र आपण पाहू शकतो परंतु ऑफ साईडला खूपच बाहेर असल्या कारण त्यांचं वेळून दर्शवत आहे. इट इज व्हाईट, व्हाईट घोषित करतायत. 1 अवांतर दाबीने धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते 30 या आकड्यावरती, 31 समासवर सॉरी. पुण्याची एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती, यावेळेस आपण पाहू शकता आहोत. आता मात्र चांगला चेंडू आतल्या तर गोलंदाज आपल्या पाहायला मिळतोय, खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. कम बॅक करणं खूपच गरजेची गोष्ट आणि तीच मात्र दर्शवत असताना काय षटकार येईल का? 500 रुपयाचा पारितोषिक पटकावेल का? पाहायला घे असेल. यावेळेस बॉलला बिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला मस्तकावर दस्तक देत बॉल चालला सीमा पार, 500 रुपयाचं पारितोषिक लागले गेलंय. तेच मात्र कमलाकरजी सारे जमा करतील, त्यांचं मात्र आम्ही पाहू शकलो. धन्यवाद. धावसंख्या ऑन दी बोर्ड 37 37 या आकड्यावरती पुण्याची एकदा, यावेळेस बॅटची एज घेऊन बॉल चालला आहे ऑन साईडच्या दिशेने मिडऑनच्या क्षेत्रामध्ये. बॉल चालला क्षेत्रांची होईपर्यंत एका हाताने मात्र गॅदर करतात, तोहीपर्यंत आपण पाहू शकतायत. एक धाव मात्र पूर्ण केली जाते, धावांची गती ऑन दी बोर्ड म्हणजेच 38 38 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ ते समाप्ती झाला आहे, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण व्यासपीठावर पाहू शकतायत. आदरणीय सन्माननीय सचिनजी माळवी इथे मात्र आपल्या पाहायला मिळत आहेत, त्यांच्या जोडीला प्रणयजी कासार, त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर शिवनसे गावातील उपसरपंच आपण आदरणीय सन्माननीय यांना पाहू शकतायत, संजयजी गरत, त्यानंतर मी पाहिलं तर विनोदजीजी पाडी आपल्या पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय एम प्रकाश आपल्या पाहायला मिळत आहेत, साहेब आपल्या पाहायला मिळत आहेत. मॅचचा आनंद लुटतायत, का नको लुटायला, परंतु आपण पाहू शकतायत. तर एक मधुर संगीत ऐकूया आणि कुठे जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा एक गोड आवाज. धन्यवाद. तर जेवणाची सुविधा ही झालेली आहे, ज्याला मात्र जेवणाचा आस्वाद घ्यायचा त्याने मात्र घेऊन यायचा आहे. पुण्याची एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती, यावेळेस मात्र आपण पाहू शकाल भरकटलेल्या लाईनने गोलंदाजी करतोय. बॉल चालला लॉंग स्टॉप रिजनला, क्षेत्ररक्षक पाठला करतोय, पाहता पाहता फिल्डिंग होईपर्यंत मात्र 2 धावा या नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. धावांची गती ऑन दी बोर्ड व्हाईटच्या स्वरूपाने, व्हाईट प्लस 2 आपण पाहू शकताय. तर धावांची गती ऑन दी बोर्ड म्हणजेच 41 41 या आकड्यावरती 2 विकेट गमावल्यात, परंतु आपण सब पाहू शकता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गणेशाच्या माध्यमातून पाहू शकतायत. 8 बॉल फेस केलेत आणि 8 बॉलमध्ये 24 धावा मात्र वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर गणेश या खेळाडूची सुंदर बॅटिंग, फ्लॅटिंग बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुण्याची एकदा रेडी, संदेश
ऑन साइड ला बिगिट करना प्रयत्न जेलू राला टॉपेज क्षेत्ररक्षक पुलिस सावता है परंतु चुकी करता होता है प्रतिकरण पाऊ शकता है थोड़ा सा हार्ड कैच जरूर होता परंतु मतलब पकड़ता आला नहीं प्रतिकरण पाऊ शकता है दोन धावाला मात्र अर्जित केला जातो धावांची गती ऑन दी बोर्ड म्हणजे 43 रन्स ऑन दी बोर्ड चेंडूची समाप्ती पाहिली तर चेंडू झाले आहेत ते मात्र एक 3.1 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 43 रन्स ऑन दी बोर्ड गणेश चांगली खेळी करते आपल्या संघासाठी 9 चेंडूमध्ये 26 धावा त्याने मात्र बनवले पुणेच एकदा गोलंदाज संदेश आपल्या पाहायला मिळतोय का आपल्या संघाला संदेश देईल का पुणेची एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती त्यावेळेस ऑन साइड ला बिग हिट केलं होतं बॉल ला पाठवलंय आउट ऑफ द पार्क यूज अँड मॅक्झिमम सिक्सर सहा रन्स तर आपण पाहू शकता तर बिगिट केला बॉलला पाडलं ते मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर अफलातून टायमिंग सहित खेळलं या फटक्यामध्ये टी फॉर टायमिंग टी फॉर टेक्निक टी फॉर टॅलेंट टी फॉर टेम्परामेंट या चारही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या बॉलला लॉफ्ट केलं ते मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला खूपच चांगलं स्ट्रोक मैदानात करतायत आपण पाहू शकता गणेश हा खेळाडू 10 बॉलमध्ये 32 धावांची ही खेळी आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या ऑन दी बोर्ड 49 49 या आकड्यावरती चेंडूची समाप्ती झाली 3.2 चेंडूला खेळीची समाप्ती झाली आहे 49 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत आदरणीय सन्मान्य सचिनजी मालवी इथे उपस्थित झाले तुमचा आभार व्यक्त करतोय त्यावेळेस ऑन साइड ला बिगिट करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय सरळ आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सीमा पार षटकार 6 धन्यवाद जर धन्यवाद अजून जर सिक्स येतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक या षटकामध्ये जर सिक्सर येतोय तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक पटकावेल पुणेचे एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती संदेश आपल्या पार म्हणतोय थोडासा संदेश महागडा पडतोय या षटकामध्ये जर विचार केला तर पुणेचे एकदा गोलंदाज त्यास ऑफ साईडच्या दिशेने क्रॅकिंग स्ट्रोक केल्याचा प्रयत्न बॉल चालला आहे आपण पाहू शकता तिकडच्या कवळच्या दिशेने क्षेत्ररक्षक फील्ड करतायत एका जागेला दोन धावांमध्ये कन्वर्ट केली जाते धावांची गती ऑन दी बोर्ड ती म्हणजेच 57 रन्स ऑन दी बोर्ड 57 या आकड्यावरती चेंडूचे जे समाप्ती बोलते 4 बॉलचा खेळ समाप्ती झाला आहे पुणेचे एकदा गोलंदाज संदेश आपल्या गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत तरी सुद्धा आपण पाहू शकतायत 12 बॉलमध्ये 40 धावांची खेळी गणेश याच्या स्मरणात राहील पुणेचे एकदा गोलंदाज गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जेलची संधी आणि कुठली चूक करत नाहीत गुड कॅच ऑफ क्वालिटी विकेटचं पतन खेळाडू बाद गॉन करीत आहोत आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत वेलकम आदरणीय सन्मानीय विकास पाडेल इथे उपस्थित झालेच त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत वेलकम आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये
आणि या टुर्नामेंटचा पण पाहू शकता की कालच्या दिवसात नव्हे तर आजच्या दिवसात हायएस्ट स्कोर म्हणून कासारवडवली ए या संघाने मात्र करून काढलेत. यावेळेस बॉल लाखनी गाडीत ऑन साईडला बॉल चालला तत्पर्यंत फिल्डिंग होईपर्यंत एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न दोन्ही गाड्या एकाच रुलावर आणि अपघात होत असताना विकेटचा पतन खेळाडू बाद. चार षटकांचा खेळ ते समाप्ती लावेल. चार षटक घासकोपरी संघ इथे उपस्थित झाला असेल तर उपस्थिती नोंदवायची आहे. घासकोपरी संघ तर आदरणीय सन्माननीय विकास पाटील यांचा सन्मान करवायचा आहे. मी विनंती करते की संजयजी गरत उपसरपंच शिवसेना मी विनंती करते की आपल्या हस्ते शुभ हस्ते सन्मान करवायचा आहे. कारण सन्मान करणं ही खूप गरजेची गोष्ट. आपल्या पाहण्यात माईची शाल आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपल्या पाहायला मिळते. धन्यवाद चला. दोन्ही संघाचे कर्णधार घासकोपी संघाचे कर्णधार आणि कासारवडवली बी संघाचे कर्णधार यांना मी विनंती करतोय की टॉस उडवण्यासाठी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. घासकोपी आणि कासारवडवली बी हे संघाचे कर्णधार लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. तर दोन फलंदाज मैदानात जाईपर्यंत या ऐकूया निर्वी डीजेचं सॉन्ग.
जनवाडीचा धन्यवाद. तर जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. ज्यांना मात्र जेवणाचा आस्वाद घ्यायचा त्यांनी मात्र जाऊन आस्वाद घ्यायचा आहे. तर 59 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. कसार ओढवली ए या संघाने नवगर ए संघासमोर कशा प्रकारे पूर्ण करतील की नाही याचं उत्तर आपण थोड्याच वेळानंतर पाहणार आहोत. सामना चुरशीचा आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघ मातबार, दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघामध्ये ती काबेडी आता आहे. टार्गेट 59 आपल्याला पाहायला मिळतोय. चार षटकांमध्ये 59 रन्स बनवावे लागतील जर विजयाची गौरदौड करायची असेल तर. जय महाराष्ट्र. मित्रमंडळ, भाताने पुरस्कृत फिलिपस मास्टर्स क्रिकेट स्पर्धा, गोलंदाज मार्क वरती गोलंदाज रेडी. आपल्या षटकातील पहिलाच बॉल ऑन साइडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दिवे तैनात आहे, कुठलीच चूक करत नाहीत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त, गॉन. डीजे तर महत्वाची विकेट आणि ती मागे प्राप्त होत असताना टीम कासारवड या संघाला आपल्या पाहायला मिळतंय. महत्वाची विकेट ती ऑन साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तैनात होता आणि कुठली चूक न करता चेंडूला मात्र गॅदर केला आणि विकेटला पटकावला. त्यानंतर मात्र बॅक टू डगआउट, हताश निराश खेळीवरती आपल्याला पाहायला मिळतंय. रमण गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल मात्र लुबाबदार फेकला गेला आहे. थोडस शॉर्ट ऑफ लेन बॉल होता त्याला मात्र भिरकावण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु फटक्यामध्ये तेवढी मात्र पोटेन्शियल पॉवर नव्हती. त्याचं प्रत्येकरण मैदानामध्ये चेंडू थांबला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनातच होता. पुढची एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती रमण आपला पाहायला मिळतोय. कासड वडवली ए संघाचा गोलंदाजा पाहायला मिळतो. पुढची एकदा राईट आर्म अर्ध विकेटचा मारा ऑन साइडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. सुपर दर्जातील गोलंदाजी, आपले बोटांतील जादू आणि त्यावर मिळाली उसली ही मात्र प्राप्त होत असताना. दोन चेंडूचे खेळ समाप्त, दोन चेंडू समाप्त केस. धावसंख्या मात्र बेरोबर ही मात्र 0 आपल्याला पाहायला मिळते. पुणे एकदा गोलंदाज ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. बॉलला लॉफ केला जातो, बॉलला पाठवला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत. बॉल सीमा पार, षटकार सहारंग. धन्यवाद धन्यवाद, वेलकम बॅक. पहिला बॉल टाकला शॉर्ट ऑफ लेन, त्यानंतर मात्र शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकला, त्यानंतर मात्र बॅटच्या पट्ट्या झाला, तसंच मात्र प्रत्येकरण षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल फिल्टर्स बॉल होता, भिरकवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल चाल सीमा पार. पंचांचा सिग्नल, वन बाउन्स ओर दी रोप, 4. दोन्ही संघाचे कर्णधार घासकोपरी संघाचे कर्णधार आणि कासार वडवली बी संघाचे कर्णधार. ट्रिपल 996 नंबरची ज्याची गाडी आहे तिने मात्र बाजूला करायची आहे. मी विनंती करतोय 996 ज्याची मात्र गाडी आहे त्यांनी मात्र बाजूला करायची आहे. मी विनंती करतोय. तर धावसंख्या ऑन दी बोर्ड पाहिली तर 10 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन इज ऑन अ फायर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर मात्र त्यांनी आक्रमण केला, षटकार पाडवला. आता मात्र चौकार, थोडस भरकडलेल्या लाईनने गोलंदाजी करत आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून मात्र कमबॅक करत आहेत. ऑन साइडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, बॉल चालला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. थोडंसं फंबलिंग आणि फंबलिंगचा फायदा, एका धावेला दोन धावेमध्ये कन्वर्ट. धावसंख्या ऑन दी बोर्ड म्हणजेच दोन धावेने पुढे सरसावून ऑन दी बोर्ड लागली जाते. ती 12 रन्स 12 या आकड्यावरती. जवळजवळ विचार केला तर 5 चेंडूचा खेळ समाप्ती झाला आहे. 5 चेंडूच्या अखेरीस 12 रन्स ऑन दी बोर्ड, 1 विकेट मात्र गमावले.
पुणेचेकदा रमान आपल्या षटकातील शेवटचा बॉल ऑनसाईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल चालला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डिंग होईपर्यंत एक धाव मात्र अर्जित केली जाते. धावांची गती एक ने परिसर सावून ऑन दी बोर्ड ती म्हणजे 13 या आकड्यावरती. सरासरी जर आपण पाहिली ना तर 13 मात्र पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 13 धाव आलेल्या पहिल्या षटकात. या इनिंग मध्ये पण सुद्धा आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 13 धाव आलेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार घासकोपरी संघाचे कर्णधार आणि कासारवडवली बी संघाचे कर्णधार यांनी लवकर लवकर उपस्थित व्हायचं आहे. मी विनंती करतोय घासकोपरी संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय कासारवडवली बी या संघाचे कर्णधार आदरणीय सन्माननीय प्रशांत कासारवडना मी विनंती करतोय की व्यासपीठावर नाची गोपागाळी आपली जागा इथे आहे. विनंती करतोय प्रशांत कासार. पहिल्या षटकात धावा मात्र 13 कडून काढला. एक विकेट गमावली. त्यानंतर मात्र नितीन याची जर खेळी पाहिली तर 5 बॉल मध्ये 13 धावा मात्र वैयक्तिक धावसंख्या मी पाहिली तर 13 रन्स. न्यू बॉलर आपण पाहू शकता गोलंदाजी मार्ग वरती जयवंत आपला पाळा मिळतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहण्याला एक असेल. कासार वडवली ए आणि त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतो. नऊ घर ए ही लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ मातापर दोन्ही संघ म्हणजे ती काबिलत आहे. पुणेची दगडंदाज आपल्या षटकरी पहिलाच बॉल एडसॉन सेडला भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल चालला आहे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग होईपर्यंत एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्या याचा प्रयत्न तर नाही आहे. एका धावे सॅटिस्फाईड समाधानी व्यक्त करावं लागेल. धावांची गती ऑन दी बोर्ड म्हणजेच 14 या आकड्यावरती. एक पूर्णांक एक चेंडू या खेळ समाप्तीला. एक पूर्णांक एक चेंडूच्या समाप्ती अखेरीस. धावसंख्या 14 या गडावरती. पुणेचे एकदा गोलंदाज जेवण आपल्या षटकरी पुढचा बॉल ऑन साईडच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आणि पाहता पाहता थोडीशी चुकी करत आहेत. त्याचं प्रत्यीकरण आपण पाहू शकतायत. धावसंख्या मात्र एक पेलून काढली जाते. धावांची गती ऑन दी बोर्ड ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. या छोट्या मोठ्या गोष्टी खूपच मायने राखतात. तरी फलंदाजी बुक काय मिटणार नाही ती मात्र धावांची. फलंदाज मात्र प्रयत्न तर करत आहेत. प्रयत्न ते परमेश्वर असं म्हटलं जातं ना. प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. मात्र आव्हान जरूर ते मोठं आहे परंतु तुम्ही प्रयत्न कराल ना तर मात्र आव्हान जरूर कमी वाटेल तुम्हाला. यावेळेस सुपप 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 गोलंदाजी प्रत्येकाने कमबॅक करणं गरजेची गोष्ट आणि तीच मात्र दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज लाईन हाताळत असताना गोलंदाज जेवण आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचे एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. त्यावेळेस ऑन साईड ला भिरकावण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलेला तर नाही. बॉल मैदानात थांबतो. विकेटचा पतंग खेळाडू बाद गॉन. धावसंख्या ऑन दी बोर्ड म्हणजेच 15 या आकड्यावरती. धावसंख्या पाहायला मिळते. चेंडूची समाप्ती पाहिली तर 4 चेंडू खेळ समाप्ती नाही. दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर जयवंत आपल्या षटकाची पुढचा बॉल. त्यावेळेस पंचांकडे अपील आणि अपील आपल्याला पाहायला मिळतंय. विकेटचं पतंग LBWच्या स्वरूपाने. ऍब्सोल्युटली विकेट LBW गॉन.
कम बॅक, धावांची गती ऑन दी बोर्ड, 15 धावा ऑन दी बोर्ड आपल्या पाहायला मिळते. 3 विकेट्स गमावल्या टीम नवघर ए या संघाने आपल्या पाहायला मिळतोय. बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये संदेश जॉईन झालेत. पुढची एकदा गोलंदाज जयवंत अपेक्षित शेतकरी, पुढचा बॉल एस ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ग्राउंड इज राउंड, बॉलला पडले आउट ऑफ द प्लॉट, ही इज अ मॅक्झिमम सिक्सर. हा टार्गेट जरूर मोठा आहे परंतु पहिल्या 2 षटकात 21 धावा मात्र करून काढलेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जर विचार केला तर 38 धावांची आवश्यकता. 12 बॉल रिमेनिंग अँड 38 रन्स टू विन. इथून मोठे फटके आणि प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील जर विजयाच्या दिशेने गौरवदेव करायचे असेल तर. मागच्या मात्र चेंडूवर तुम्ही पाहू शकाल बिगिट केला, स्टेट डाऊन द ग्राउंड आपल्या पाहायला मिळाला. शॉर्ट खूपच लाजवाब 40+ क्रिकेट स्पर्धा परंतु यंगस्टर्सला लाजवेल अशी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मॅच रंगली जाते. नवघर ए आणि त्यांच्या जोडीला कासर वडवली ए ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ माथापर आहेत, दोन्ही संघामध्ये ती काबिलियत आहे परंतु आपण पाहणार आहोत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता. टीम नवघर ए या संघाला पुन्हा एकदा गोलंदाज अपेक्षित किती पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला या स्टेटच्या दिशेने बॉल चाललाय परंतु आपण पाहू शकताय फिल्डिंग होईपर्यंत एकदा वैसी रखू शकत नाही. धावांची गती ऑन दी बोर्ड ती म्हणजे 22 या आकड्यावरती. अजून विचार केला तर 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 37 अर्थातच 37 धावांची आवश्यकता. दुपारचं हे सत्र, दुपारच्या सत्रात तमाम प्रेक्षक वर्गांचे हार्दिक स्वागत. यावेळी सावून पाहू शकतात गुड लेंथ लाईन आटलत असताना गोलंदाज आपल्या पार मिळतोय. ऑफ साईडच्या दिशेने मात्र चेंडू पिच करतायत, त्यानंतर मिळालेली उचली आणि त्याला मिळालेला गती ही मात्र प्रामुख्याने आपण पाहू शकतात चांगली. ऑन साईड त्या भिरकावण्याचा प्रयत्न, जेम उडाला टॉप पेज आहे, क्षेत्रक्ष पुढे सरसावतायत परंतु पाहू शकतात वन बाउन्स फील्ड करेपर्यंत. 2 धाव मात्र काही सर रुकू शकतील का तर नाही. धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते की म्हणजे 24. आता मात्र तुमच्याकडे चेंडू आहेत 9 आणि त्या 9 चेंडूवरती 35 धावांची आवश्यकता. 9 बॉल रिमेनिंग अँड 35 रन्स टू विन. इथून मोठे फटके मात्र तुम्हाला खेळावे लागतील जर विजयाच्या दिशेने जायचं असेल ना तर इथून मात्र मोठे फटके मला तुम्हाला खेळावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. पुढे एकदा गोलंदाज आपल्या पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग वरती संदीप आपला गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढे एकदा यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने देखणार स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, बॉल चालला तत्पर्यंत फिल्डिंग होईपर्यंत. चार क्षेत्ररक्षण फंबलिंग होते ना होते आपण पाहू शकतायत. 2 धावा मात्र आयोजित केल्या जात आहेत. 2 धावे आणि धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते ते 26 या आकड्यावरती. आता म्हणतो तुमच्याकडे बॉल आहेत 8 आणि त्या 8 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. 8 बॉल रिमेनिंग अँड 33 रन्स टू विन. पुढील एकदा गोलंदाज आपल्या षटकात, पुढचा बॉल संदीप यावेळेस सुंदर आपल्या पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस आपल्या पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाज प्रत्येकर मैदानात होत आहे आणि त्याच प्रत्येकरण पाहू शकतायत. निर्धार चेंडूची सांगता ही होत असताना स्टंपिंगची विकेट आपण पाहू शकतायत. विकेट गॉन खेळाडू बाद. तर 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र खूप मायनर केल दोन्ही संघांना. ह्या चेंडूवरती मात्र मोठा आघात आला तर मॅच मध्ये रंगत येईल पण तसं होईल का
हे मात्र प्रश्नचिन्ह असणार आहे. सात बॉल आणि सात बॉल मध्ये 33 रन्स टू विन. आपण पाहू शकताय कासडवडी वडवली ए आणि त्यांच्या जोडीला नवघर ए अशी लढत. दोन्ही संघ मातब्बर आपलं पाहायला मिळतात. दोन्ही संघांमध्ये ती काबील येत आहे आणि तेच मात्र दर्शवत असताना एकदा गोलंदाज संदीप आपल्या षटकात पुढचा बॉल. धावसंख्या मंत्र ऑन दी बोर्ड पाहिली तर 26 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे एकदा गोलंदाज त्यावेळेस स्विंग अँड मिस अफलातून गोलंदाजचं प्रत्यीकरण आपण पाहू शकताय. आपल्या बोटांतील जादू मात्र दर्शवत असताना आता मात्र तुमच्याकडे बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. तत्पर्यंत एक छोटस विश्रांती घेऊया आणि लगेच या मैदानाच्या आत. इथून मात्र सर्व फटके मात्र मोठे खेळावे लागतील. तिथून जाऊन मात्र विजयाच्या दिशेने गौडदौड करतील नवघरे हे संघ. परंतु आपण पाहू शकतायत चांगली गोलंदाजचं प्रत्यीकरण करतायत कासर ओढवली ए हा संघ आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजचं प्रत्यीकरण मात्र चांगलंच चाललंय. जवळ जर आपण पाहू शकतायत तीन षटक हाताळून झाले. तीन षटकांमध्ये फक्त आणि फक्त 26 धाव मात्र खर्च केले टीम कासर ओढवली ए या संघाने. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. इथून मोठे फटके सामन्याला विजयाच्या दिशेने नेईल. त्यावेळेस पुणे एकदा तिथं शतकोत्तराला आपलं पाहायला मिळतंय. स्विंग अँड मिस होत असताना मग पाहू शकतायत खूपच चांगली गोलंदाजी प्रत्येकाला लावली. सुपर डिलिव्हरी ज्याच्याकडे पाहिलं जातं तशा प्रकारचा हा बॉल होता. सर्व गोलंदाज आपण पाहू शकतायत स्विंगर गोलंदाजच आहेत. आपण पाहू शकतायत कासव ओढवली ए संघाची. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला बिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. पाहता पाहता कुठली चूक करत नाहीत. गुड कॅच ऑफ क्वालिटी विकेटचा पतंग खेळाडू बाद गॉन. सामना होता कुठे आणि आला कुठे हेच मात्र दर्शवत असताना 12 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता होती. तिथे मात्र चेंडू मात्र डॉट डॉट डॉटच करत राहिले. त्यानंतर मात्र आता मात्र 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. पुढे एकदा गोलंदाज रेडी आपल्या षटकात पुढचा बॉल. यावेळेस ऑन साईडला बिरकावण्याचा प्रयत्न जेल उडाला क्षेत्ररक्षक तिथे मात्र धावतायत परंतु जेल काय मिळत नाही आहे. त्याचं त्यानंतर आपण पाहू शकताय एक धाव तर नक्की दुसरी आयचा प्रयत्न. 2 धाव यानंतर अर्जित करत आहेत. तिसरी आयचा पाहता पाहता प्रयत्न होत आहे परंतु थांबावं लागेल. परंतु पाहू शकतायत 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. पुणे एकदा गोलंदाज रेडी आपल्या षटकात पुढचा बॉल. पुढचा बॉल यावेळेस पुण्याचे एकदा ती दहशतोत्तर सुपर गोलंदाजचं प्रत्यीकरण. प्रत्येकी गोलंदाज मात्र स्विंगच करतायत. आपण जर पाहिलं तर कासावडी ए या संघाचे मात्र स्विंगर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजचं प्रत्यीकरण मैदानात होत आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. यावेळेस ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. बॉलला लॉफ केले जाते. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय 6. धन्यवाद
हे जे मोठे फटके आहेत ना ते मात्र आधी यायला हवे होते. असे मात्र मोठे फटके आधी आले असते तर मात्र कुठेतरी सामन्यामध्ये चुरस आपल्या पाहायला मिळाले असते. परंतु तसं होत नाही आहे क्रिकेटमध्ये. जर त्याला तारा नाही आहे पुढची एकदा गोलंदाज यावेळेस सुपर. आणि पाहता पाहता विजयी संघ होत असताना कासर वडवली ए हा संघ आपल्या पाहायला मिळतोय. विजयच्या दिशेने गौरव केली होते. कॉंग्रॅच्युलेशन कासर वडवली ए संघ अँड हाय लक नवगरे. तत्पर्यंत दुसऱ्या मॅचकडे आपण वळूया. दुसऱ्या मॅचकडे जात असताना आपण एक छोटासा बदलाव करूया आणि धनंजयजी पाटील सरांना इथे बोलवूया.